विद्यार्थी मित्रांनो आपण आता पाहणार आहोत इयत्ता विषय गणित भाग दोन मधील प्रकरण क्रमांक सातवे प्रकरणावरती आधारित जो सराव संच आहे सात पॉईंट दोन त्याच्यातील भाग दोन आपण पाहणार आहोत भाग दोन म्हणजेच काय तर सरावसंच सात पॉईंट दोन मधील आपण पहिले एक ते सहा प्रश्न भाग एक मध्ये पाहिलेले आहेत आणि आता सराव सरावसन सात पॉईंट दोन मधील उरलेली जी काय उदाहरणं आहेत ती भाग दोनमध्ये पाहणार आहोत म्हणून त्याला आपण भाग दोन समजलेला आहे तर भाग दोन साठी सरावसन सात पॉईंट दोन मधील पहिलं जे उदाहरण म्हणजेच सरावसन सात पॉईंट दोन मधील सातव्या क्रमांकाचं उदाहरण काय दिलेलं आहे बघा आलेख कागदावर ए कवसात दोन कॉमा तीन बी कवसात सहा कॉमा वजा एक आणि शी कवसात शून्य कॉमा पाच हे बिंदू स्थापन करा जर हे बिंदू एक रेषी असतील तर त्यांना सामावणारी रेषा काढा ही रेषा यसाक्ष व वायाक्ष यांना ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूंचे निर्देशक लिहा ओके अशा स्वरूपाचं हे आपल्याला सातव्या नंबरचं उदाहरण दिलेलं आहे आता याच्यासाठी आपण या ठिकाणी आलेख पेपर घेतलेला आहे या आलेख पेपरवरती आपण यसाक्ष आणि वायाक्ष सुरुवातीला काढून घेऊया म्हणजे निर्देशक पद्धती तयार करूया यक्ष आणि अक्ष या ठिकाणी काढून घेतलेले आहेत म्हणजे निर्देशक पद्धती तयार केलेली आहे आता आपण ए बी सी हे तीन बिंदू दिलेले आहेत ते या आलेख पेपरवरती स्थापन करूया ए बिंदू सुरुवातीला त्याचे निर्देशक दोन कॉमा तीन म्हणजे दोन्ही निर्देशक काय आहेत धन आहेत म्हणजेच हा बिंदू आपल्याला पहिल्या चरणामध्ये मिळणार आहे एचे निर्देशक यक्ष निर्देशक दोन आणि वाय निर्देशक तीन मग यक्ष अक्षवरती दोन आहे बघा या ठिकाणी आहे आणि वाय आक्षावरती तीन आहे तर इथं आहे म्हणजे आपण इथून वरती आणि तीनपासून पहिल्या चरणामध्ये इथं येणार आहे म्हणजेच हा जो बिंदू आहे ए बिंदू तो आपल्याला या ठिकाणी मिळतो त्याचे निर्देशक आपण लिहूया दोन कॉमा तीन ओके त्याच्यानंतर आपल्याला बी जो बिंदू दिलेला आहे त्याचे निर्देशक सहा कॉमा वजा एक म्हणजे यक्ष निर्देशक सहा यक्षावरती सहा कुठं बघा या ठिकाणी आणि अक्षावरती वा आपला वाय निर्देशक वजा एक कुठं आहे येत आहे म्हणजे इथून इकडं आणि सहापासून खाली म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हा बी बिंदू मिळतो ह्या बी बिंदूचे निर्देशक काय आहेत तर सहा कॉमा वजा एक झालं त्याच्यानंतर आता सी बिंदू की ज्याचा निर्देशक यक्ष निर्देशक शून्य आणि वाय निर्देशक पाच आहे ज्या बिंदूचा यक्ष निर्देशक शून्य असतो तो बिंदू वाय अक्षावरती मिळतो म्हणजेच वाय निर्देशक पाच आहे वाय अक्षावरती पाच कुठं आहे बघा म्हणजे या ठिकाणी तो आपल्याला बिंदू मिळतो तो बिंदू जो आहे तो शी बिंदू याचे निर्देशक शून्य कॉमा पाच ओके आता हे बिंदू स्थापन केल्यानंतर जर हे बिंदू एक रेषी असतील तर आता पट्टी लावून बघायचं तर हे बिंदू बरोबर काय आहेत एक रेषीय आहेत एक रेषीय असतील तर त्यांना सामावणारी रेषा काढा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे की आपण आता रेषा काढून घेऊया अशा पद्धतीनं आपल्याला ही रेषा या ठिकाणी मिळते या तीन बिंदूतून जाणारी ही आपल्याला एकच रेषा मिळते ही रेषा यक्षाक्ष बघा ही रेषा यक्ष आणि ज्या छेदते त्या बिंदूंचे निर्देशक लिहा म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे आता ही रेषा यक्षाक्षाला कोणत्या बिंदूमध्ये छेदते बघा या ठिकाणी हा बिंदू आलेला आहे मग या बिंदूचा यक्ष निर्देशक किती आहे पाच आहे आणि वाय निर्देशक किती आहे शून्य आहे म्हणजेच हिरेषा यक्क्षाला पाच कॉमा शून्य या बिंदूमध्ये काय करते छेदते म्हणजे म्हणूया ही रेषा पाच कॉमा शून्य या बिंदूत छेदते तर वाय अक्ष्याला आता हा जो उभा आहे तो वाय अक्ष आहे वाय अक्षाला कोणत्या बिंदूमध्ये बघा तर या ठिकाणी शून्य शी बिंदूमध्ये म्हणजेच शून्य कॉमा पाचमध्ये लक्ष देते का बघा शून्य किंवा पाच या बिंदूत छेदते लक्षात आलं सर्वांच्या ठीक आहे तर आपण पाहूया आता लगेच पुढील उदाहरण उदाहरण क्रमांक आठवे खालील समीकरणांचे आलेख एकाच निर्देशक पद्धतीवर काढा त्यांच्या छेदन बिंदूंचे निर्देशक लिहा या ठिकाणी आपल्याला एक साधिक चार बरोबर शून्य वाय वजा एक बरोबर शून्य दोन एक्स अधिक तीन बरोबर शून्य तीन वाय वजा पंधरा बरोबर शून्य अशी चार एका चलातील रेषीय समीकरणं दिलेली आहेत तर उत्तरामध्ये आपण सुरुवातीला यक्स अधिक चार बरोबर शून्य हे जे समीकरण आहे ते आपण अशा पद्धतीनं लिहूया म्हणून यक्सबरोबर आपल्याला कसं लिहिता येईल तर वजा चार ओके एक्सबरोबर वजा चार त्याचबरोबर दुसरं जे दिलेलं समीकरण आहे वाय वजा एक बरोबर शून्य म्हणून हेच आपण वाय बरोबर वजा एक इकडं आल्यानंतर अधिक एक होणार आहे ओके तिसरं जे समीकरण आहे ते म्हणजेच या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं लिहू शकतो म्हणून दोन यक्स बरोबर हे वाजा तीन आहे ते इकडे गेल्यानंतर वजा ती वजा तीन होणार आहे म्हणून यक्स बरोबर काय लिहिता येईल आपल्याला वजा तीन भागिले दोन आणि म्हणूनच यक्स बरोबर काय किंमत येईल तर वजा बे बे राहिलं एक त्याच्यावरती शून्य बे पंचे दहा ओके अशा पद्धतीनं आपल्याला हे दोन एक्स अधिक तीन बरोबर शून्य हे समीकरण रूपांतरित करता येतं त्याच्यानंतर हे तीन वाय वजा पंधरा बरोबर शून्य हे आपण तीन वाय बरोबर पंधरा असं लिहू शकतो म्हणून याच्यावरून वायची किंमत वाय बरोबर पंदर पंधरा भागिले तीन म्हणूनच वाय बरोबर काय आपल्याला मिळतं तीना पाचशे पंधरा ओके अशा स्वरूपामध्ये आपल्याला ही समीकरण रूपांतरित करता येतात आता आपल्याला ह्या दिलेल्या समीकरणांचे आलेख काढण्यासाठी निर्देशक पद्धती तयार करावी लागते म्हणजे अक्ष आणि वाय अक्ष आलेख कागदावरती काढून घ्यावे लागतात ते आपण आता लगेचच काढून घेऊया या ठिकाणी ही निर्देशक पद्धती तयार केलेली आहे आता या एकाच निर्देशक पद्धतीवरती आपण दिलेली चारही समीकरणांचे आलेख काढणार आहोत सुरुवातीला एक्स अधिक चार बरोबर शून्य म्हणजेच एक्स बरोबर वजा चार असं आपल्याला समीकरण मिळालेले आहे किंवा ही रेषा आहे आता ही जी रेषा आहे एक्स बरोबर वजा चार ही रेषा कोणत्या अक्षाला समांतर असते वाय अक्षाला अगदी बरोबर आहे ही रेषा वाय अक्षाला समांतर असते कारण वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण हे यक्स बरोबर ए स्वरूपामध्ये असतं आता एक्स बरोबर चार म्हणजे यक्स अक्षावरती वजा चार कुठे बघायचं तर या ठिकाणी आहे आणि ही जी रेषा मिळणार आहे ती वाय अक्षाला समांतर असणार आहे म्हणजेच बरोबर आपण वाया अक्षाला समांतर रेषा आणि वजा चार या निर्देशकातून जाणारी बरोबर रेषा आपण काढून घ्यायची ती अशा स्वरूपात आपल्याला मिळते ओके तर ही मिळालेली रेषा जी आहे ही रेषा किंवा कि या रेषेचं जे समीकरण आहे ते आपण कुठल्या तरी एका बाजूला किंवा एका टोकाला लिहायचं काय यक्स अधिक चार बरोबर शून्य एक्स अधिक चार बरोबर शून्य या समीकरणाची ही अनेक रेषा आहे त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत वाय वजा एक बरोबर शून्य म्हणजेच वाय बरोबर काय मिळतं आपल्याला एक आता ही जी रेषा आहे ती कोणत्या अक्षराला समांतर असणार आहे य साक्षाला अगदी बरोबर आहे यसाक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण हे वाय बरोबर बी स्वरूपामध्ये आपल्याला मिळतं मग आता वाय अक्षावरती एक कुठं आहे बघा तर या ठिकाणी आहे आणि ही रेषा यसाक्षाला समांतर आहे म्हणजेच ह्या एकमधून मधून जाणारी आणि यसाक्षाला समांतर असणारी रेषा बरोबर आपण आता या ठिकाणी काढून घ्यायची ओके ती काढत असताना बरोबर त्या डार्क रेषेवरून गेली पाहिजे अशा स्वरूपात आपल्याला ही रेषा मिळते आता ही जी रेषा आपण काढली ही जी आपण रेषा काढलेली आहे ती रेषा कोणत्या समीकरणाची अलीक रेषा आहे तर वाय वजा एक बरोबर शून्य या समीकरणाची ती अलीक रेषा आहे हे नमूद करायचं त्याच्यानंतर आता पुढं दोन एक्स अधिक तीन बरोबर शून्य ओके याचं आपण रूपांतर कसं करून घेतलेलं आहे बघा एक्स बरोबर वजा एक पॉईंट पाच साहजिकच ह्या ही जी रेषा आहे ती कशाला मिळणार आहे आपल्याला समांतर वाय अक्षाला मग यक्स अक्षावरती एक वजा एक पॉईंट पाच यक्स अक्षावरती वजा एक पॉईंट पाच म्हणजेच पुढं इथं येणार आहे तो वजा एक पॉईंट पाच आणि ही जी रेषा आहे ती कोणत्या अक्षाला समांतर असणार आहे तर वाय अक्षाला मग इथून आपण बरोबर जी रेषा आहे ती वाय अक्षाला समांतर काढून घ्यायची आणि ती आपल्याला अशा पद्धतीनं मिळते ही अशा अशा स्वरूपात आपण रेषा काढून घेतलेली आहे यक्सबरोबर वजा एक पॉईंट पाचमधून जाणारी आणि ही जी अलेक रेषा आहे ती दोन यक्स दोन यक्स अधिक तीन बरोबर शून्य या समीकरणाची अलेख रेषा आहे आता उरली शेवटची अलेख रेषा काय या ठिकाणी बघा मिळाली आपल्या तीन वाय वाचा पंधरा बरोबर शून्य म्हणजेच वाय बरोबर पाच वाय बरोबर किती मिळालेला आहे पाच आता वाय बरोबर बी या स्वरूपातली ही रेषा आहे म्हणजेच ही जी रेषा आहे ती यक्श्याला काय असणार आहे समांतर असणार आहे म्हणजे वाय अक्षावरती पाच वाय अक्षावरती पाच कुठं आहे तर या ठिकाणी मिळते आणि ही जी अलेख रेषा आहे ती बरोबर एक साक्षाला समांतर आहे ती आपण आता या ठिकाणी काढून घेऊया ती अशा स्वरूपात आपल्याला रेषा मिळते ही अशा स्वरूपामध्ये आपल्याला एक साक्ष्याला समांतर असणारी रेषा मिळते आणि ही जी रेषा आहे ती तीन वाय वजा पंधरा बरोबर शून्य या समीकरणाची आलेख रेषा आहे लक्षात आलं सर्वांच्या म्हणजे बिंदू स्थापना आलेख रेषा कशा काढल्या जातात दिलेल्या समीकरणाच्या आलेख रेषा कशा काढल्या जातात हे तुमच्या या कृतीवरून लक्षात आलं असेल असं गृहीत धरूया आता आपल्याला पुढं काय विचारेल बघा त्यांच्या छेदन बिंदूंचे निर्देशक लिहा ठीक आहे तर मग सुरुवातीला आपण एक साधिक चार बरोबर शून्य एक, एक चार बरोबर शून्य ही आलेख रेषा व वाय वजा एक बरोबर शून्य वाय वजा एक बरोबर शून्य या ठिकाणी एकमेकांना छेदतात ओके तर या छेदन बिंदूचे निर्देशक आपल्याला काय मिळतात बघा सुरुवातीला काय बघायचं यक्स निर्देशक किती आहे वजा चार आणि वाय निर्देशक किती आहे एक आहे ओके म्हणजे यक्स अधिक चार बरोबर शून्य व वाय वजा एक बरोबर शून्य या रेषांच्या छेदन बिंदूचे निर्देशक आपल्याला काय मिळाले या ठिकाणी बघा वजा चार कमा एक ते आपल्याला या ठिकाणी नंतर आता आपण वाय वजा एक म्हणजे ही आलेख रेषा व दोन यक्स अधिक तीन बरोबर शून्य ह्या ज्या दोन रेषा आहेत त्या कुठे छेदतात या ठिकाणी या रेषांच्या छेदन बिंदूचे निर्देशक काय येणार हो या ठिकाणी यक्स निर्देशक किती आहे वजा एक पॉईंट पाच आणि वाय निर्देशक किती आहे एक लिहूया आपण वजा एक पॉईंट पाच कॉमा य निर्देशक एक या छेदन या बिंदूमध्ये ह्या दोन आलेख रेषा परस्परांना छेदतात ओके त्याच्यानंतर आपण दोन एक साधिक तीन बरोबर शून्य दोन एक साधिक तीन बरोबर शून्य आणि तीन वय वजा पंधरा या रेषांच्या छेदन बिंदूचे निर्देशक आपण लिहूया बघा दोन साधिक तीन ही रेषा आणि तीन वय वजा पंधरा ते या ठिकाणी आपल्याला छेदलेल्या दिसतात आणि या छेदन बिंदूचे निर्देशक यक्स निर्देशक किती आहे बघा वजा एक पॉईंट पाच वजा एक पॉईंट पाच कॉमा वाय निर्देश किती आहे पाच ओके त्याच्यानंतर यक्स अधिक चार बरोबर शून्य यक्स अधिक चार बरोबर शून्य म्हणजे ही आलेख रेषा व तीन वाय वजा पंधरा ही आलेख रेषा या बिंदूमध्ये छेदतात मग या बिंदूचे निर्देशक काय बघा यक्स निर्देश किती आहे वजा चार आणि वाय निर्देश किती आहे पाच लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या म्हणजेच दिलेल्या समीकरणांचे आलेख एकाच निर्देशक पद्धतीवरती कसे काढायचे आणि त्यांच्या छेदनबिंदूंचे निर्देशक कसे लिहायचे ते ह्या उदाहरणावरून आपल्याला समजून येतं लगेचच पाहूया आपण आता पुढील उदाहरण उदाहरण क्रमांक नव्वद खालील समीकरणांचे आलेख काढा आपल्याला पहिलं समीकरण दिलं एक साधिक वाय बरोबर दोन दुसरं दिलंय तीन एक सजा वाय बरोबर शून्य आणि तिसरं दिलेलं आहे दोन एक साधिक वाय बरोबर एक अशी तीन समीकरणं दोन चलातील एक रेशीयस दोन चलातील रेशीय समीकरणं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत या प्रत्येक समीकरणांचा आपल्याला आलेख काढायला सांगितलेला आहे सुरुवातीला आपण घेऊया पहिलं समीकरण काय आहे एक्साधिक वाय बरोबर दोन आता या ठिकाणी आपल्याला एक्साधिक वाय बरोबर दोन या समीकरणाच्या आलेखासाठी याचा जर आलेख काढायचा झाला तर त्यासाठी आपल्याला यक्स कॉमा वाय चल कोणते आहेत एक्स आणि वाय एक्स कॉमा वाय या क्रमित जोडीच्या रूपातील सारणी तयार करावी लागते ती या ठिकाणी मी अशा पद्धतीनं आखून दिलेली आहे जे दिलेलं समीकरण आहे ते एक्स अधिक वाय बरोबर दोन हे इथं मांडून घ्यायचं पुन्हा यक्स वाय आणि एक्स कॉमा वाय अशी क्रमित जोडी खाली लिहायची कमी आहे कमीत कमी आपण तीन क्रमित जोड्या एका समीकरणासाठी मिळवायच्या म्हणजेच काढलेली अलेख रेषा आहे ती आपल्याला बरोबर आहे की चुकीची आहे ती निश्चित करता याच्या येते आणि त्याच्यावरून आपल्याला करेक्ट आलेख काढता येतो मग सुरुवातीला आपण हे आ, निर्देशक म्हणजेच क्रमित जोड्या मिळवूया त्याच्यासाठी आपण यक्स आणि वाय या दोन चलापैकी कोणत्याही एका चलाची किंमत समजायची आणि त्या समीकरणामध्ये टाकायची म्हणजे दुसऱ्या चलाची आपल्याला किंमत मिळते या ठिकाणी आपण यक्स बरोबर समजूया बरोबर समजा शून्य घेतलं तर ह्या यक्स अधिक वाय बरोबर दोन या समीकरणात यक्सची किंमत आपण टाकली शून्य अधिक वाय बरोबर दोन मिळतं म्हणूनच या ठिकाणी वायची किंमत काय मिळाली आपल्याला तर दोन म्हणजेच यक्ष किंमत आपण शून्य घेतली त्यावेळी वायची किंमत आपल्याला दोन मिळाली म्हणजेच या ठिकाणी क्रमित जोडी कशी मिळाली शून्य क्वामा दोन ओके आता आपण त्याच्याऐवजी यक्स बरोबर घेऊया समजा आपण एक्स बरोबर या ठिकाणी घेतलं दोन एक्स बरोबर किती घेतलं दोन मग यक्स अधिक वाय बरोबर दोन या समीकरणामध्ये यक्सची किंमत आपण ठेवली दोन अधिक वाय बरोबर दोन म्हणून या ठिकाणी वाय बरोबर काय मिळणार आपल्याला दोन वजा दोन बरोबर शून्य म्हणजेच या ठिकाणी वाय बरोबर आपल्याला काय मिळालं शून्य जेव्हा आपण यक्सची किंमत दोन ठेवली त्यावेळी वायची किंमत आपल्याला शून्य मिळाली म्हणजेच ही क्रमित जोडी आपल्याला दोन कॉमा शून्य अशी मिळाली ओके त्याच्यानंतर आपण समजा घेतली यक्स बरोबर वजा तीन किंमत घेतली यक्सची एक्स बरोबर वजा तीन घेतली तर यक्स अधिक वाय हे जे समीकरण आहे बरोबर दोन याच्यामध्ये आपण आता यक्सची किंमत वजा तीन ठेवली थी। अधिक वाय बरोबर दोन म्हणून वाय बरोबर या ठिकाणी काय मिळणार आपल्याला दोन हे वजा तीन तिकडे गेलं म्हणजेच अधिक तीन झालं म्हणजेच काय मिळालं या ठिकाणी तीन दोन पाच म्हणून वायची किंमत आपल्याला मिळते या ठिकाणी जेव्हा यशची किंमत आपण वजा तीन ठेवली त्यावेळी वायची किंमत आपल्याला पाच मिळाली म्हणजेच आपल्याला वजा तीन कॉमा पाच अशी ही तिसरी क्रमित जोडी मिळाली आता ह्या मिळाल्या क्रमित जोड्या आहेत म्हणजेच हे बिंदू आता आपण काय करायचे आलेखावरती स्थापन करायचे आणि या दिलेल्या समीकरणाची आलेख रेषा काढून घ्यायची त्याच्यासाठी आपण आता लगेच निर्देशक पद्धती तयार करूया अशा पद्धतीनं अक्ष आणि वाय अक्ष काढून घ्यायचे आणि दोन्ही अक्षावरती जे काही प्रमाण आहे ते या ठिकाणी लिहायचं दोन्ही अक्षावरती प्रमाण आपलं काय आहे एक बरोबर एक एक ओके आता या ठिकाणी क्रमित जोड्या जे आपण तीन मिळवलेल्या आहेत म्हणजेच ते बिंदू स्थापन आपण आता या आलेखावरती करायचे सुरुवातीला शून्य कॉमा दोन यक्ष निर्देशक काय आहे या ठिकाणी शून्य आहे आणि वाय निर्देशक दोन आहे म्हणजे साजिकच हा बिंदू कुठे येणार आहे तर वाय अक्षावरती ज्या बिंदूचा यक्ष निर्देशक शून्य असतो तो बिंदू वाय अक्षावरती येतो मग वाय निर्देशक किती आहे या ठिकाणी दोन तर वाय अक्षावरती दोन कुठं आहे या ठिकाणी आहे म्हणजे हा जो बिंदू आहे तो इथं आपल्याला मिळतो म्हणजे शून्य कॉमा दोन ओके त्याच्यानंतर दुसरा जो बिंदू आहे तो दोन कॉमा शून्य या ठिकाणी वाय निर्देशक शून्य आहे म्हणजेच हा बिंदू कुठे येणार आहे यक्साक्षावरती मग यक्स निर्देशक किती आहे दोन यक्साक्षावरती दोन कुठे आहे बघा तर या ठिकाणी म्हणजेच तो बिंदू या ठिकाणी आपल्याला मिळतो शून्य कॉमा सॉरी दोन कॉमा शून्य किती यक्ष निर्देशक या ठिकाणी किती आहे दोन आहे दोन कॉमा शून्य असा हा बिंदू आपल्याला या ठिकाणी मिळतो त्याच्यानंतर तिसरा जो बिंदू आहे तो यक्स निर्देशक वजातीन यक्ष वजा तीन कुठं आहे बघा इत, या ठिकाणी आणि वाय निर्देशक किती वा आहे पाच आहे वाय अक्षरवरती पाच कुठं इथं आहे म्हणजे आपण इथून इथं आणि इथून इकडं इथं येणार आहे म्हणजेच या बिंदूचे निर्देशक वजा तीन कॉमा पाच असे आहे आता या बिंदूतून या तिन्ही बिंदूतून जाणारी आपण काय करायची आता रेषा काढायची बरोबर तीन बिंदूतून जाणारी अशी एक आपण काय करायची रेषा आखून घ्यायची आणि ही जी रेषा आहे ती कोणत्या समीकरणाची आहे तर यक्स आदी कु वाय बरोबर दोन हे या ठिकाणी नमूद करायचं ओके अशा पद्धतीनं आपल्याला ही पहिल्या समीकरणाची आलेख रेषा मिळालेली आहे किंवा पहिल्या समीकरणाचा हा आपल्याला आलेख प्राप्त झालेला आहे आता आपण पाहूया दुसऱ्या समीकरणासाठी आलेख रेषा या ठिकाणी दुसरं समीकरण तीन एक्स वजा वाय बरोबर शून्य दिलेलं आहे याच्यासाठी आपल्याला आलेख काढायचा आहे तर सुरुवातीला उत्तरामध्ये तीन एक्स वजा वाय बरोबर शून्य या समीकरणाच्या आलेखासाठी दोन्ही चल कोणते आहेत एक्स आणि वाय म्हणजे यक्स क्वामा वाय या क्रमित जोडीच्या रूपातील आपल्याला सुरुवातीला सारणी तयार करून घ्यावी लागते म्हणजे बिंदू मिळवावे लागतात क्रमित जोड्या मिळाव्या लागतात आणि मिळालेले बिंदू मग आपण आलेख पेपरवरती स्थापन करू शकतो आणि त्याच्यावरून या समीकरणाचा आलेख काढू शकतो तर अशा पद्धतीनं ही क्रमित जोडीसाठींची सारणी तयार करून घ्यायची थे या ठिकाणी समीकरण यक्स वाय एक्स क्वामा वाय अशी क्रमित जोडी शेवटी लिहायची आहे सुरुवातीला आपण काय करूया हे जे समीकरण आहे या समीकरणामध्ये कुठल्या तरी एका चलाची किंमत ठेवून दुसऱ्या चलाची किंमत मिळवूया म्हणजेच क्रमी जोड्या आपल्याला मिळत जातात मग या ठिकाणी आपण सुरुवातीला यक्ष बरोबर शून्य ही किंमत घेतली आणि तीन यक्ष वजा वाय बरोबर शून्य या समीकरणामध्ये ती आता आपण ठेवायची म्हणून तीन गुणिले यक्ष किंमत शून्य वजा वाय बरोबर शून्य म्हणून तीन गुणिले शून्य म्हणजे गुणाकार शून्य वजा वाय बरोबर शून्य म्हणून वजा वाय बरोबर शून्य म्हणूनच वाय बरोबर आपल्याला काय मिळतं शून्य ओके ही वायची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे जेव्हा यक्ष किंमत शून्य ठेवली त्यावेळी वायची किंमत आपल्याला शून्य मिळाली म्हणजेच ही जी क्रमित जोडी आहे ती आपल्याला शून्य कॉमा शून्य अशी मिळते ओके आता पुढं आपण यक्स बरोबर समजा आपण या ठिकाणी किंमत ठेवली एक यक्सची किंमत काय घेतली आपण एक मग समीकरण कोणतं आहे तीन यक्स वजा वाय बरोबर शून्य ओके म्हणून तीन गुणिले एक वजा वाय बरोबर शून्य म्हणून तीन एक्के तीन वजा वाय बरोबर शून्य म्हणून ही वजा वाय तिकडं नेऊया म्हणजेच तीन बरोबर वाय होईल म्हणजेच काय मिळते आपल्याला वाय बरोबर तीन ही किंमत मिळाली म्हणजे ज्यावेळी यक्षची किंमत एक होती त्यावेळी वायची किंमत काय मिळाली आपल्याला तीन म्हणजेच ही क्रमित जोडी एक कॉमा तीन अशी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आता आपण यक्षची किंमत समजा ठेवली या ठिकाणी किती ठेवूया तर वजा दोन ठेवूया यक्सची किंमत किती ठेवूया वजा दोन मग समीकरण आपलं तीन यक्स वजा वाय बरोबर शून्य दिलेलं आहे म्हणून तीन गुणीले वजा दोन वजा वाई बरोबर शून्य म्हणून तीन गुणी सहा म्हणजे वजा सहा वजा बरोबर शून्य म्हणून वजा सहा हे वजा तिकडे नाही आहे म्हणजे अधिक झालं म्हणजेच वायची किंमत आपल्याला या ठिकाणी काय मिळाली वजा सहा ओके ज्या वेळेला किंमत वजा दोन आपण घेतली त्यावेळी वायची किंमत आपल्याला वजा सहा मिळाली म्हणजेच ही क्रमित जोडी वजा दोन कॉमा वजा सहाशी मिळाली ओके आता ह्या ज्या मिळालेल्या क्रमित जोडी आहेत किंवा हे बिंदू आहेत हे आपल्याला आता आलेखावरती स्थापन करायचे आहेत त्यासाठी आपण आता निर्देशक पद्धती तयार करून घेऊया या ठिकाणी यसाक्ष अक्ष काढून निर्देशक पद्धती तयार केलेली आहे प्रमाण दोन्ही अक्षावर एक एक क्षमी बरोबर एक एक घेतलेलं आहे चला तर आपण स्थापन करूया पहिला बिंदू शून्य कॉमा शून्य म्हणजेच आरम बिंदू तो या ठिकाणी आपल्याला मिळतो ओके या ठिकाणी मिळाला दुसरा बिंदू एक वजा सॉरी एक कॉमा तीन म्हणजे दोन्ही निर्देशक धन असल्यामुळे हा जो बिंदू आहे तो आपल्याला पहिल्या चरणामध्ये मिळतो यक्ष निर्देशक एक आणि वाय निर्देशक किती आहे तीन म्हणजे इथून वरती आपण तीनपासून इकडं म्हणजे या ठिकाणी तो आपल्याला बिंदू प्राप्त होतो निर्देशक एक कॉमा तीन त्याचबरोबर दुस तिसरा जो बिंदू आहे तो म्हणजे वजा दोन कॉमा वजा सहा एक्स निर्देशक वजा दोन आणि वाय निर्देशक किती आहे वजा सहा म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा बिंदू तिसरा मिळतो त्याचे निर्देशक वजा दोन कॉमा वजा सहा असे आहेत आता हे तिन्ही बिंदू एक रेषे आहेत का बघा तर आहेत ओके म्हणजे या तिन्ही okay. बिंदूतून जाणारी आपल्याला एक रेषा मिळते ती रेषा आता आपण या ठिकाणी काढून घेऊया ओके अशा पद्धतीनं ही आपल्याला रेषा मिळते आणि ही जी रेषा आहे किंवा हा जो आलेखा आहे तो तीन यक्स वजा वाय बरोबर शून्य या समीकरणाची आलेख रेषा आहे आणि ती या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं मिळालेली आहे लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या ठीक आहे तर आपण आता पाहूया पुढचे समीकरण या ठिकाणी आता आपल्याला तिसरं समीकरण दिलेलं आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर एक दोन एक साधिक वाय बरोबर एक या समीकरणाच्या आलेखासाठी आपण आता एक्स कॉमा वाय या जोडीच्या रूपातली सारणी तयार करून घेऊया ओके तर सुरुवातीला आपण बरोबर यक्सबरोबर बरोबर या समीकरणामध्ये किती किंमत ठेवूया शून्य ठेवूया ओके मग समीकरण काय आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर एक म्हणून दोन गुणिले शून्य अधिक वाय बरोबर एक म्हणूनच दोन गुणिले शून्य म्हणजे शून्य अधिक वाय बरोबर एक म्हणूनच वाय बरोबर आपल्याला काय मिळते किंमत एक जेव्हा यक्षची किंमत आपण शून्य ठेवली त्यावेळी वायची किंमत आपल्याला एक मिळाली म्हणजेच आपल्याला क्रमित जोडी शून्य कॉमा एक पहिली मिळालेली आहे आता या ठिकाणी यक्स बरोबर आपण किंमत काय घेऊया बघा यक्स बरोबर आपण समजा घेतली किंमत वजा तीन यक्सची किंमत काय घेतली आपण वजा तीन मग दोन यक्स अधिक वाय बरोबर एक या समीकरणामध्ये यक्सची किंमत दोन गुणिले वजा तीन अधिक वाय बरोबर एक म्हणूनच या ठिकाणी गुणाकार दोन गुणिले वजा तीन म्हणजे वजा सहा अधिक वाय बरोबर एक मिळतो म्हणूनच वाय बरोबर एक अधिक सहा म्हणजेच बरोबर आपल्याला या ठिकाणी किंमत किती मिळाली सात जेव्हा आपण यक्सची किंमत वजा तीन घेतली त्यावेळी वायची किंमत आपल्याला किती मिळाली सात म्हणजेच ही जोडी वजा तीन कॉमा सात अशी मिळालेली आहे आता त्याच्याऐवजी आपण आता एक्सबरोबर समजा या ठिकाणी किंमत घेतली दोन एक्सची किंमत काय घेतली आपण दोन मग समीकरण दोन यक्स अधिक वाय बरोबर एक आहे म्हणून दोन गुणिले यक्ष किंमत दोन अधिक वाय बरोबर एक म्हणून दोन गुन्ह्या दोन म्हणजे चार अधिक वाय बरोबर एक म्हणूनच वाय बरोबर एक वजा चार म्हणून वाय बरोबर आपल्याला मिळतं वजा तीन ओके म्हणजे जेव्हा यक्ष किंमत आपण दोन घेतली तेवढी वायची किंमत आपल्याला वजा तीन मिळाली म्हणजेच क्रमित जोडी आपल्याला दोन कॉमा वजा तीन अशी या ठिकाणी मिळालेली आहे आता या ज्या मिळालेल्या क्रमित जोडीत किंवा बिंदूंचे निर्देशक आहेत ते बिंदू आपण आता आलेख पेपरवरती स्थापन करायचे त्याच्यासाठी आपण आता सुरुवातीला निर्देशक पद्धती आखून घेऊया तयार करूया य अक्ष आणि अक्ष काढून या ठिकाणी निर्देशक पद्धती तयार केलेली आहे प्रमाण हे दोन्ही अक्षावरती एक सेंटीमीटर बरोबर एक अशा पद्धतीने घेतलेलं आहे चला तर मग आपण ज्या क्रमित जोड्या तीन मिळालेल्या आहेत म्हणजेच बिंदू निर्देशक मिळालेले आहेत त्यानुसार ते बिंदू आलेख कागदावरती स्थापन करूया सुरुवातीला पहिला जो बिंदू आहे तो शून्य कॉमा एक या ठिकाणी यक्ष निर्देशक शून्य आहे वाय निर्देशक एक आहे म्हणजे हा बिंदू य सॉरी वाय अक्षावरती मिळतो आपल्याला मग वाय निर्देशक एक आहे वाय अक्षावरती एक या ठिकाणी आहे म्हणजेच तो या ठिकाणी बिंदू येतो त्याचे निर्देशक शून्य कॉमा एक असे आपण लिहूया ओके दुसरा जो बिंदू आहे तो तीन कॉमा सात यक्ष निर्देशक तीन आणि वाय निर्देशक किती आहे सात वाय अक्षावरती सात इतं आहे वजा तीनमधून आपण वरती गेलो तो बिंदू आपल्याला या ठिकाणी मिळाला म्हणजे हा जो बिंदू आहे त्याचे निर्देशक वजा तीन कोमा सात आहे त्याच्यानंतर तिसरा जो आपल्याला बिंदू मिळालेला आहे तो म्हणजे दोन कॉमा वजा तीन यक्स निर्देशक दोन यक्स अक्षावरती दोन या ठिकाणी आहे वाय अक्षावरती वजा तीन इतं आहे म्हणजे तो बिंदू आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतो या बिंदूचे निर्देशक आहेत दोन कॉमा वजा तीन ओके okay. तर आता हे मिळालेले तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत काय पट्टीच्या साह्यानं पाहायचं तर पट्टी लावल्यानंतर आपल्याला हे तिन्ही बिंदू एक रेषीय मिळतात हे निश्चित होतं मग त्याच्यातून जाणारी आपण अशी एक रेषा आखून घ्यायची आणि ही जी रेषा आहे ती बरोबर तिन्ही बिंदूतून जाते आ, ते आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होतं आणि ही जी काढलेली आलेख रेषा आहे ती कोणत्या समीकरणाची आहे त्या समीकरणाचा उल्लेख या रेषेच्या कुठल्या तरी एका बाजूला आपण करायचा ते समीकरण म्हणजे दोन यक्स अधिक वाय बरोबर एक या समीकरणाची ही आलेख रेषा आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे ओके तर हा जो सरावसन सात पॉईंट दोन त्याच्यातील भाग दुसरा होता त्यामध्ये जी काय उरलेली या सरावसनच्यामधील होती उदाहरणं ती आपण या ठिकाणी घेतलेली आहेत आणि सर्व उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी समजली असतील असं मी ग्रही धरतो आपण या ठिकाणी थांबूया हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण याच विषयाच्या पुढील प्रकरणामध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद